For latest news, programs and updates, subscribe to PR News channel and press the bell icon for notification. श्रीपूर येथील प्रणव प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ माने गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचं मोलाचं योगदान आहे. स्वातंत्र्याची ज्वाला त्यांच्या अंतकरणात धगधगत होती. एकदा गृहत्याग केल्यावर ते परत घरी गेलेच नाहीत. प्रति सरकार स्थापन करणारे क्रांतिसिंह हे देशप्रेम आणि राष्ट्राभिमानाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांचा जीवनपट आजच्या पिढीसमोर ठेवण्याची नितांत गरज असून त्यासाठी आपण पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे अशी माहिती ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ माने गुरुजी यांनी दिली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं श्रीपूर येथील प्रणव प्रतिष्ठानच्या वतीनं स्वातंत्र्यसैनिक माने गुरुजींचा सत्कार करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. माने गुरुजींच्या जीवनचरित्राचे लेखक डॉक्टर दत्ता मगर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. माळशिरस तालुक्यातील गिरजणी इथल्या माने गुरुजींच्या निवासस्थानी यानिमित्तानं तरुणांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी माने गुरुजींनी स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील अनेक गोष्टींना उजाळा दिला. 102 वर्षे वय असलेल्या माने गुरुजींची दिनचर्या, उत्तम आरोग्य, स्वावलंबन पाहून त्यांच्या सत्कारासाठी आलेले तरुण भारावून गेल्याचं यावेळी दिसून आलं. डॉक्टर दत्ता मगर यांनी माने गुरुजींच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेल्या तरुणांशी माने गुरुजींनी आपुलकीनं संवाद साधून त्यांना देशाभिमान, राष्ट्रनिष्ठा यासह स्वावलंबनाचे महत्त्व सांगितलं. यावेळी श्रीनिवास गायकवाड, रोहन थिटे, धीरज म्हसवडे, आकाश म्हसवडे, विराज म्हसवडे, आशुतोष शिंदे, प्रमोद शिंदे, गणेश गायकवाड, सागर पवार, सौरभ धुमाळ, अमोल भोसले, प्रशांत लोखंडे, प्रयाग गायकवाड, भैरव गायकवाड आदी उपस्थित होते.